मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व धर्मांमध्ये देवी देवतांची प्रार्थना केली जाते. कोणी कोणत्या देवाला मानतात तर कोणी कोणत्या देवाला, पण प्रार्थना तर सगळेच करतात. प्रार्थना दोन वेळा जास्तीत जास्त केली जाते. एक म्हणजे आपण जेव्हा खूप आनंदात असतो, आपल्याला काहीतरी मिळते तेव्हा भगवंताचे आभार मानण्यासाठी आपण प्रार्थना करतो. तर दुसरे म्हणजे जेव्हा आपण खूप निराश असतो, आपल्याला खूप असहाय वाटते, आपल्याला निराधार वाटते, ज्यावेळी आपण खूप दुःखात असतो तेव्हा प्रार्थना केली जाते. किंवा स्वतःहून भगवंताचे नाव आपल्या तोंडातून आपोआप येते. भगवंताच्या पूजनात सर्वात सोपा व स्वस्त मार्ग म्हणजे प्रार्थना, म्हणजेच भगवंताचे नाव घेणे व नामजप करणे होय. यासाठी पैसेही खर्च करावे लागत नाहीत, त्याशिवाय खास जागा किंवा वेळही द्यावा लागत नाही. आपले काम करता करता आपण भगवंताचे नाव घेऊ शकतो. आता विज्ञानानेही हे मानले आहे की प्रार्थनेत अशी काही शक्ती आहे की जी तुम्हाला अंतररूपात व बाह्यरूपात शक्ती पोहोचविते. विज्ञान असेही सांगते की ज्या व्यक्ती नियमितपणे प्रार्थना करतात त्या व्यक्ती व्यावहारिक जीवनात खूप संयमाने वागतात. कशाही परिस्थितीत ते स्वतःवर ताबा ठेवू शकतात व क्रोधावरही विजय मिळवितात. प्रार्थनेतून आपल्याला शक्ती मिळते व सकारात्मकताही मिळते, पण त्यासाठी प्रार्थना ही नियमांप्रमाणे व्यवस्थित व पूर्ण व्हायला हवी. आपल्याला एखादी वस्तू हवी असेल तर आपण प्रार्थनेत म्हणतो की भगवंता ती वस्तू दुसऱ्याला न मिळता मला मिळावी. किंवा विद्यार्थी असाल तर हे देवा त्याचा एक नंबर नको येऊ देऊ, माझा एक नंबर येऊ दे, म्हणजे यात कोणासाठी तरी नकारात्मक भावना असते. यामुळे आपल्या प्रार्थनेत नकारात्मकता भरून जाते. आपल्या प्रार्थनेत नको नाही हा शब्द येऊ देऊ नये. देवा हे कर, देवा असे घडू दे असेच शब्द आपल्या प्रार्थनेत असावेत. त्याशिवाय आपण भगवंताकडे एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना केली व तसे घडले तर भगवंताचे आभार जरूर मानावेत. नेहमी काहीतरी मागण्यासाठीच भगवंताची प्रार्थना करू नये. इतरांचे वाईट होऊन आपले चांगले व्हावे असे आपल्याला वाटते, परंतु भगवंताला हे कधीही मान्य होत नाही. म्हणून भगवंताची प्रार्थना मोकळ्या मनाने व सकारात्मकतेने भरलेली असावी. आपल्या प्रार्थनेत नाही किंवा नकारात्मकता नसावी. जर प्रार्थना सकारात्मक असेल तरच ती पूर्ण होते व आपली इच्छा व मनोकामना पूर्ण होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.